चढ़ाई चढ़ी चढ़ाई पक्का चढ़ाई पोट चढ़ाई चढ़े चढ़े चढ़ाई पट उतरना मत की बच्चे प्रचार करो ग्राउंड पर दौड़ मारती है रनिंग एंड टच सक्सेसफुल अटेम्प्ट अमाय क्लासिक क्लब तो पहला गड़ीकार एक गुणा की कमाई करते इच्छाशक्ति संघ चढ़ाई चढ़ी चढ़ाई पट दाखल इच्छाशक्ति कोर्ट मध्य अमाय क्लासिक क्लब बदला ली चांगल फुटबॉल चांगला है डैश पिशत चांगला एडवांस टैकल होती है एडवांस टैकल यशस्वी रीत ने पूर्ण करता एक गुणा की कमाई होती है चढ़ाई पट चढ़ाई चक्की आला है रनिंग किक मारने का प्रयत्न दोन गुणांची कमाई होते दोन गुणांची कमाई होत असताना दोन गुण इच्छाशक्ती नाला सुपरा या संघामध्ये ऍड होतील सद्यस्थिती जर आपण पाहिली ग्राउंड नंबर दोन ची तर चार गुणांची कमाई झाली आहे ब्लॉक अँकल होल्ड दोन्ही बाजूने पूर्णपणे बेचिरा केलं गेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे टॅकल करत असताना गुणाची कमाई होते आणि पाच गुण गुणतालिकेवरती दर्शवले जात आहेत वर्तवले जात आहेत संघ इच्छाशक्ती नाला सुपारा त्याच्या माध्यमातून आणि अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय फसलेला प्रयत्न यशस्वी आहे आणि त्यामुळे एका गुणाची कमाई इच्छाशक्तीमध्ये होईल यामध्ये काढण्याची शंका नाही आहे परंतु दुसरा खेळाडू त्याला घेऊन जाता येईल का किंवा काही वेगळेपण या सामन्यामध्ये पाहायला मिळेल यावरती नजर असणार आहे 6-0 आणि अशा वेळेला शेवटचा गडी हा चढाईसाठी दाखल झाला इच्छाशक्तीच्या कोर्टमध्ये ग्राउंड नंबर 1-2 वरती दोन कोर्टमध्ये या मॅचेस खेळवल्या जात आहेत तब्बल 42 संघाचा समावेश पुरुष गटामध्ये आणि महिला गटामध्ये तब्बल 8 संघांचा समावेश आणि या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि या ट्रॉफीजना आपल्या नावे करण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आपल्या जीवाची पराकाष्ठा करेल प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि शेवटचा गडी डिफेन्स मध्ये आहे आणि अशा वेळेला चढाईसाठी चढाईपटू आला इच्छाशक्तीच्या माध्यमातून गुणाची कमाई आणि या ऑल आउट अमाय क्लासिक क्लब होताना पाहायला मिळतोय भिंत तीन खेळाडूंची होती त्याला भेदू दिलेला नाहीये आणि अतिशय चांगला प्रयत्न टॅकलचा यशस्वी अजून एका गुणाची कमाई दोनचा डिफेन्स दोनच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल परंतु यावेळेला संधी असेल ऑल आउट देण्याची ऑल आउट दिलं जाईल की सुपर टॅकल होतील कारण जर का सुपर टॅकल झालं तर दोन गुण मिळतील आणि जर सुपर टॅकल नाही झालं असेच गेले तर कोणता गुण असेल अतिशय चांगला प्रयत्न डाईव टच एका गुणाची कमाई झाली आहे चढाई पट बडबडे खुश आहेत आपल्या परफॉर्मन्स वरती आणि अशा प्रकारे सुखरूप आपल्या कोर्टमध्ये दाखल होत असताना चढाई पट पाहायला मिळाला एका गुणाच्या कमाईनंतर 10 नंबर जशी प्रदान केला खेळाडू पुन्हा एकदा कोर्टमध्ये दाखल होते 7 डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल पवित्र काय असेल यावरती नजर असणार आहे कारण पहिला ऑल आउट म्हणजे ऑल इन होत असताना पाहायला मिळत आहे आदर्श संघ गुणतालिका जर आपण पाहिली तर 18-1 अशी आहे आगाशी 1 शिवसाई 18 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शिवसाई 11 आणि 0 अमाय क्लासिक क्लब टॅकल केला गेलाय का पॉवरफुल डॅश ब्लॉक गुणाची कमाई अमाय क्लासिक क्लबचं खातं ओपन केलं जात आहे पहिला आपण त्यांच्या नावे केलं जातोय आणि आता पुढील वाटचाल कशा प्रकारची असेल 10 नंबर जशी परिधान केला खेळाडू चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये समोर संघ इच्छाशक्ती अ इच्छाशक्ती बने अतिशय चांगला खेळ दाखवलाय आतापर्यंत जर आपण पाहिला यश निंबाळकर थोडासा इंजरीग्रस्त आहे ही चिंतेची बाब आहे परंतु तो सुद्धा कमबॅक करेल असं चित्र आहे कारण यापुढचे मॅच श्रीराम या संघासमोर असणार आहे आणि त्यामुळे जे चॅलेंज आहे ते खूप मोठं आहे आणि मोठ्या चॅलेंज समोर आपल्याला मोठ्या कॉन्फिडन्सने उतरावं लागेल आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळेल का इच्छाशक्ती बचा त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे इच्छाशक्ती अ वर्सेस अमाय क्लासिक क्लब या दरम्यान जी मॅच आहे रनिंग अटॅकचा दाबा आणि त्याची पुष्टी होते एका गुणाची कमाई पुनश्च एकदा इच्छाशक्ती अ नालाच करा या संघाची डबल थाई होल्ड केलंय
आणि डबल तर होल्ड करत असताना यश संपादन गडी बाद गडी गारद सुरक्षा चषक चॅम्पियनशिप 2022 हे दैदीप्यमान आणि दर्जेदार आयोजन या आयोजन अंतर्गत चालू असला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये येणारी प्रेक्षकांसाठी समंग मेजवानी या मेजवानीद्वारे प्रत्येक क्रीडारसिक खुश होत असेल कारण टर्फच्या मैदानात मॅटवरती खेळलं गेलं हे सामने पाहायला मिळतात. प्रगत कबड्डी काय आहे, मातीवरून आम्ही मॅटवरती आलो परंतु मॅटवरती येत असताना मातीप्रती असलेला इमान या कबड्डी खेळाप्रती असलेला इमान हा नेहमीच आम्ही आमच्या जवळ बाळगून ठेवला आणि त्यामुळेच कबड्डी मधलं आतापर्यंत हे घवघवीत यश आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. कॉम्बिनेशन टॅकल अँकल होल्ड कव्हर आला कॉर्नर आला आणि त्यानंतर चेन मध्ये ज्या प्रकारे अडकवलंय खरोखरच वाकडण्या जोगे डिफेन. 20-2 एका बाजूला आहे, 13-1 दुसऱ्या बाजूला आहे. दोन्ही जर सामने आपण पाहिल्यानंतर एका हाती एका दिशेने एका बाजूने वळत असताना पाहायला मिळतात कारण जे अग्रेशन अपेक्षित होतं ज्या उच्च लेवलची मॅच होईल असं वाटलं होतं ती उच्च लेवलची मॅच होत नाहीये ही मात्र खरतीची बाब आहे. श्रीराम अष्टभुजा इच्छाशक्ती अर्नाळा मोर्या अर्नाळा असे अनेक संघ आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर या संघाने प्रभावित करून सोडलंय आणि अजून काही संघ आहेत ते प्रभावित करून सोडतील आणि आजच्या दिवसभरामध्ये दोन संघ दाखल होतील. एका कोणाची कमाई होती खेळाडू चढाई करण्यासाठी दाखल झालाय इच्छाशक्तीच्या कोर्ट मध्ये आणि अशा वेळेला बॅक टच करण्याचा प्रयत्न टच मध्ये अपयश आलाय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अनबॅलन्स आणि सेल्फ आउट होताना डिफेंडरला आपण पाहू शकताय. एका गुणाची कमाई केली जाते एमआय क्लास लीगच्या माध्यमातून हळूहळू एका गुणाने गुणफलकाला किंवा गुणतालिकेला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला गुण हँड टच किंवा टो टचने येत नसतात त्यावेळेला तुम्हाला सातत्यानं बोनसवरती भर देऊन जी गॅप आहे त्या गॅपला भरणं गरजेचं असतं आणि त्या गॅपला भरण्यामध्ये कुठे ना कुठेतरी अपयश येतंय आम्हाला क्लासिक लब या संघाला आणि म्हणूनच की काय आताची ही मॅच जी आहे पूर्णपणे फसली आहे. 14-13 चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. 6 डिफेन्स मध्ये बोनस ऑन असेल बोनस अटेम्प्ट करतील का यावरती नजर असणार आहे परंतु पायाने टो टच करण्याचा प्रयत्न फसला आणि अशा वेळेला कोणताही गुण न येत असताना थर्ड रे डुआडायची चढाई करण्यासाठी चढाईपट्टू इच्छाशक्तीचा कोर्टमध्ये दाखल झाला. आम्ही क्लासिक क्लबच्या दोन हाताचा स्पर्श करण्याचा प्रयत्न बसला डॅश डॅश सक्सेसफुल नाहीये. डॅशद्वारे दोन गुणांची कमाई झाली आहे म्हणजे डिफेन्स अपयशी पडतोय आणि डिफेन्स अपयशी पडत असताना दोन गुण अजूनही ताण स्वरूपात दिले जातात इच्छाशक्ती या संघाला. 7 डिफेन्स आहे 7 डिफेन्स मध्ये चढाईपट्टू जरूर गेलाय आणि काय अटेम्प्ट आहे अक्षरशः चुकीचा अटेम्प्ट. ज्या वेळेला असा अटेम्प्ट होता ना त्यावेळेला चढाई बचावपट्टूने एकदा आपल्या स्टान्सला पाहणं गरजेचं आहे की मी कोणत्या ठिकाणी खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि कशा प्रकारे केला गेलाय त्यावेळेला त्यांनी केलेली चूक त्याला माहीत पडत असते. स्वतःला क्रिटिसाइज करणं पण सुद्धा खूप गरजेचं आहे कारण जर का या खेळामध्ये तुम्ही स्वतःला क्रिटिसाइज नाही केलात तर तुमच्या चुकांना तुम्हाला सुधारता येणार नाही. खेळ कोणताही असो आपल्या चुकांमध्ये पांघरून
टाकणं जेव्हा एखादा खेळाडू सोडतो आणि झालेल्या चुकांना सुधारतो त्यावेळेला त्याचा खेळ सर्वोत्तम होत असताना किंवा प्रगती साधत असताना पाहायला मिळतो. टाइम आउट 10:16 ही गुणतालिका आहे ग्राउंड नंबर 2 वरती. इच्छाशक्ती वर्सेस अमया क्लासिक क्लब या सामन्या दरम्यान अमया क्लासिक क्लब 4 इच्छाशक्ती 16. चढाई चढाईपट्टू चढाई करण्यासाठी सज्ज होत होता. हुलकावणी दिली गेली कव्हरला, परंतु ज्या वेळेला हुलकावणी कव्हरला दिली होती त्यावेळेला राईट कॉर्नरने सांगितलं की तू आतमध्ये घुसलास तर मी तुला उडवणार, आणि आतमध्ये घुसत असताना आपला उजवा पाय पुढचा पाय बाहेर काढला आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. 3 डिफेन्स मध्ये चढाईपट्टू चढाईसाठी आला आणि अशा वेळेला गुणाची कमाई करणं अनिवार्य आहे, आणि अशा वेळेला चढाईपट्टू चढाई करत असताना गुणाची कमाई करेल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे, परंतु जी गुणतालिका दर्शवली जाते त्या गुणतालिकेला पाहता इच्छाशक्ती पूर्णपणे डॉमिनेट करते समोरच्या अमाय क्लासिक क्लब या संघाला. नवीन चढाई चढाई जात असताना 7 डिफेन्स मध्ये, 7 डिफेन्स मध्ये नेहमी जर आपण पाहिलं तर बोनस ऑन असतो. जर का तुम्हाला हँड टचच्या द्वारे किंवा टो टचच्या द्वारे खेळाडू बाद करता नाही आला तर एखादा बोनस घेऊन जा, ज्या बोनसने तुमच्या संघाला दिलासा मिळेल आणि जो गुणतालिकेमधील गॅप आहे जे अंतर आहे त्या अंतराला पूर्णपणे कव्हर केलं जाईल. अनोख्या शैलीमध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न, ब्लॉक यशस्वी, घडी बाद घडी गारद आणि इच्छाशक्ती संघाच्या खात्यामध्ये. थर्ड रेड साठी चढाईपट्टू चढण्यासाठी दाखल झालाय. 2 डिफेन्स आहे, 2 डिफेन्स मध्ये थर्ड रेड जितकं सोपंही तितकंच अवघड आहे, कारण जर का बाद झालं तर 2 पॉईंट जातात आणि जर का घडी गमावला तर मात्र 4 पॉईंट येतात. म्हणून अशा वेळेला विधा मनस्थिती बाद करण्याचा प्रयत्न असणार आहे का. थर्ड रेड आहे, डबल टाय वर्ड डबल अँकल होल्ड केलं गेलंय आणि गुणाची कमाई होत असताना 2 गुण मी म्हटलं होतं. जर का बाद व्हाल तर 2 गुण खर्ची करावे लागतील आणि 2 गुणचं भुगतान भोगत असताना घडी गारद झालाय. इच्छाशक्तीचा चढाईपट्टू चढण्यासाठी दाखल होत असताना पुन्हा एकदा अमाय क्लासिक क्लब या संघाचा. चालू असलेला सामना उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी, एका बाजूला इच्छाशक्ती आहे नालासोपारा ओ आणि दुसऱ्या बाजूला अमाय क्लासिक क्लब विरार. तर दुसऱ्या कोर्टवरती ज्या एक मैदान क्रमांक 1 वरती एका बाजूला संघ आहे आगाशी आणि दुसऱ्या बाजूला संघ शिवसाई. शेवटच्या क्षणी हँड टच करण्याचा प्रयत्न, हँड टच केला गेलाय, गुणाची कमाई होते का तर यस 2 गुण कमावल्या गेलाय. पण एकदा चढाईसाठी चढाईपट्टू दाखल होतोय इच्छाशक्तीच्या कोर्टमध्ये. आज इच्छाशक्तीने जी इच्छा प्रकट केली होती त्या इच्छेप्रमाणे खेळ होतो, परंतु जर का मागील स्पर्धा आठवायची झाली तर आई अष्टभुजा रांगाव या संघासमोर खेळत असताना फर्स्ट हाफपर्यंत असलेली 2 पॉईंटची लीड, त्या 2 पॉईंटच्या लीडला ते जास्त टिकू शकले नव्हते आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या बात आहे, शेवटच्या क्षणाला हुलकावणे दिली, 2 गुणांची कमाई आणि 2 गुण अमाया क्लासिक क्लबच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्यांचा कॉन्फिडन्स गमावला होता त्याने, त्यानंतर खांदे ज्या प्रकारचे डाऊन झाले होते, ज्या दुसऱ्या सामन्या म्हणजे थर्ड आणि फोर्थ प्लेस साठी झालेला सामना त्या सामन्यात असं वाटलं होतं जिंकेल आणि जिंकत असताना सुद्धा कमी पडले आणि मोरी अर्नाळा या संघाने इच्छाशक्तीवरती आघात केला होता. इतिहासाला विसरून नवीन इतिहास रचला जाईल का याकडे लक्ष असणार आहे. 21 ही गुणतालिका आहे ग्राउंड नंबर 2 वरती, 4:28 ही गुणतालिका आहे ग्राउंड नंबर 1 वरती. पुन्हा एकदा चढाईपट्टू चढाईसाठी दाखल झाला 6 डिफेन्स मध्ये आणि 6 डिफेन्स मध्ये चढाई यशस्वी होईल का किंवा यशस्वीरित्याने पकड केली जाईल या दोन्ही गोष्टींकडे लक्ष असणार आहे. परंतु सावध पवित्रा आणि आपल्या कोर्टमध्ये सुखरूपतेने दाखल होत असताना चढाईपट्टू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईपट्टू चढाईसाठी दाखल होतोय इच्छाशक्तीच्या माध्यमातून. पाहणार आहोत 13 नंबरच्या स्पर्धात गेला खेळ कशा प्रकारची चढाई करतोय, फुटवर्क अशा प्रकारचे त्या फुटवर्कद्वारे थोडासा प्रभावित करून प्रेशर मध्ये आणू शकतो समोरच्या संघाला. अँकल पकडण्याचा प्रयत्न, अँकल पकडला गेला, सुपर टॅकल होईल का, येस इट इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट आणि त्या बळावरती मात्र सुपर टॅकल केलं गेलंय आणि महत्वाच्या घडीला मैदाना बाहेर काढलंय. ही संधी आहे, ही संधी नव्हे ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचं सोनं उचलावं लागेल. जर नाही आपण उचललं तर मात्र तुमच्यापासून हा विजय आहे तो खूप लांब जाईल आणि त्या विजय जवळ जाण्यासाठी तुम्हाला धडपडावं लागेल. धडपडावे नाही तर तुम्हाला धडपडून पडून झडून
विजय जाऊन यावं लागेल तर तुमचं अस्तित्व टिकून राहू शकतं. 30 सेकंद पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न केला गेला. आम्हा क्लासिक लेगच्या चढाईपट्टीच्या माध्यमातून पणाच्या चढाईपट्टी चढाईसाठी दाखल होतोय. आम्हा क्लासिक लेगच्या कोर्ट मध्ये समोर आहे इच्छाशक्ती अ. अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्न थोडासा उशिराने झाला. लवकर चढाईपट्टी अगस्त वर्षी शिवसई या दोन संघांदरम्यानची जी लढत आहे आपण जर पाहिली तर खूप मोठी लढत, खूप मोठी बढत आहे, आघाडी आहे आणि त्या आघाडीला भेदणं तितकंच सुपर राहणार नाही. कारण शिवसई संघ ज्या फॉर्म मध्ये दिसतोय, ज्या टच मध्ये दिसतोय, त्या टचला पाहता पूर्णपणे डॉमिनेट केलं आकाश टीमला आणि म्हणूनच की काही या मॅच मध्ये तितकंच सुपर राहणार नाहीये. चित्र बदलेल का? दुसरा आमचा खेळ आहे, दुसऱ्या आमचा खेळ आहे, चित्र तुम्हाला बदलणं हे अनिवार्य असेल. चढाईपट्टी चढण्यासाठी जात असताना बोनसचा अटेम्प्ट केला गेलाय आणि बोनस घेतला गेलाय. 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अतिशय तल्लक बुद्धिमत्तेचा, ज्या प्रकारे त्याने टेम्परामेंट दाखवली आहे, ज्या प्रकारे त्याने पेशन्स दाखवल्या, भलेही बाजूने त्याला साथ नाही मिळाली परंतु त्याने जो खेळ दाखवलाय तो अति उच्च दर्जाचा आहे. आणि तो जो दर्जा आहे, तो जो संयमाचा खेळ आहे, तो जर का प्रत्येक खेळाडू अंगामध्ये भिनला तर कदाचित या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते माझ्या क्लासिक लक्षची टीम. परंतु इच्छाशक्ती नावातच सर्व काही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी इच्छा वर्तविली जाते, दर्शविली जाते आणि त्या इच्छेची पूर्ती करणं या इच्छाशक्तीचं काम आहे. आणि ते काम अतिशय चोखपणे बजावत असताना इच्छाशक्तीचा हा स्कॉट 6 डिफेन्स आणि 6 डिफेन्स मध्ये त्या चढाईपट्टी चढण्यासाठी दाखल झाला. 10 नंबर त्याची परिधान करून 6 डिफेन्स मध्ये कोणावरती अटॅक आहे, कोणत्या वेळेला करायचा, कशा करायचा, या सर्व सखोल ज्ञान आहे या खेळाडूला. पुन्हा एकदा अटेम्प्ट केला गेलाय आणि पुष्टी होते. बोनस पॉइंट